हे बघा आज आपल्या वाड्यावर हे सावळ्या गावचे माणसं आल्या त्यांना ते आपलं फॉलोअर आहेत ते आपलं व्हिडिओ बघतात आणि त्यांनी एका मागच्या आठवड्यामध्ये फोन केला होता त्या टायमाला मी तिकडे गावाकडं होतो आणि मग आता आमचा वाडा इथं रसायनी परिसरामध्ये आला आहे आणि ते आपल्याला आता भेटण्यासाठी आल्यात तर तुमच्या म्हणजे काय तुम्हाला कसं काय व्हिडिओ बघायला कसं काय वाटतं खूप छान होय तुमचं नाव बिवू काय सांगा मानाव भास्कर कृष्णा घाताडे राणार सावळे माझं नाव चेतन राम म्हात्रे राहणार सावळे तर आपल्या चॅनेशी काय वाटतं तुम्हाला बाबा आम्हाला असं वाटतं की खरोखर ते धनगर समाजाचे लोक भटकंती म्हणजे राणावना जंगलातून इकडून तिकडून झाडा झुडपातून शेळ्या मेंढ्या चारत असतात आणि त्यांचं ते त्यांचं कष्टाचं जीवन खरोखरच ते त्यांच्या मेहनतीने जगत असतात ते दाखवण्याचं काम करतात आणि करत असतात लोकांच्या शेतीमध्ये जाऊन थोडेशा अल्प याच्यामध्ये ते त्यांची उपजीविका भागवतात आणि मोबदला देऊन उपजीविका भागवतात आणि शेतीलासुद्धा पूरक असं ते शेणखत देतात आणि खरोखरच त्यांचं मोठं योगदान आम्हा शेतकऱ्यांना लाभतं आणि खरोखरच त्यांची भटकंती किंवा ते शेळ्या मेंढ्या पाळतात त्यांचं जीवन खरोखरच सुखाचं आणि कष्टाचं आहे असं आम्हाला वाटतं आणि ते दाखवण्याचं काम हे धनगर समाजाचे लोक सिद्धू सिद्धू हक्के काय हे मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने करतायत कष्टाने करतायत आणि आम्ही कोकणात आल्याच्या नंतर म्हणजे ह्याच जे आपले, जी जी आपले लो म्हणजे हे लोक आहेत ह्यांच्या जीवावर आम्ही इकडं दिवस काढतो आणि ती पण चांगल्यापैकी आपल्याला इकडं कोकणामध्ये आल्याच्या नंतर आधार देतात आणि त्यांच्या जीवावर म्हणजे जेव्हा आपला जे मेंढपाळ समाज आहे इकडं कोकणामध्ये येतो आणि मग त्यांच्या आधारावरच आपल्याला पण राहावं लागतं आणि इतकी लोक प्रेमाळ येत नाही आगरी समाजाचे लोक आहेत आणि एकदम प्रेम आहेत एकदम की आपल्याला घरच्यासारखे अगदी असे वागवणारे लोक आहेत तर मी काय म्हणतो तुम्हाला की जे आपलं म्हणजे मेन जे लोकपासून इकडे येतात असत तुम्हाला आठवत असेल हो तर माझ्या माहितीप्रमाणे आज मला जवळ साठ सत्तर वर्ष झाली तर स्वातंत्र्य काळापासून एक सत्यशाली भारत स्वातंत्र्य झाला आणि जवळ त्यापासूनच ही प्रथा हे धनगर समाजाची चालू आहे की त्या शेळ्या मेंढ्या घेऊन दऱ्याखोऱ्यातना रानावनातना त्यांचे ते भटकंती चालू करून ते त्यांचा उदरनिर्वाह ते करत असतात खरोखर त्यांचं कष्टाचं जीवन आहे न वाखाण्याच्या सारखं आहे मेहनतीचं जीवन आहे आणि ते अल्प शेळ्या मेंढ्या शेतीत बसून शेतकऱ्यांना शेणखत देतात आणि सहकार्य करतात त्यामुळं शेतकऱ्यांचं शेतातलं पीकसुद्धा चांगलं येतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांची समृद्धी झालेली आहे तर खूप वर्षापासूनच म्हणजे साठ सत्तर वर्षापासून त्यांचं हे जीवनक्रम चालूच आहे आणि यापुढे सुद्धा ते अजून ते चालूच ठेवत आहेत आणि काम करत आहेत हो तर बघा एद, 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 एद। या आपल्या वाड्यावर आले होते मुलांना त्यांनी हा खाऊ बिव आणला होता आणि अगदी प्रेमाने अगदी चहा बी आता त्यांनी घेतला वाड्यावर मेंढरा आमची सकाळच्या परी जरा नाश्त्यासाठी गेली होती आणि जरा वेळ झाला मग आता मे मेंढरा आणायला माघारी तर एवढं तर बाबा आहेत हे दादा आहेत हे दादा आहेत हे दादा आहेत आल्या तर आमची मस्तपैकी आता बिहबिडे झाली बोललो बिल्लो त्यांच्या संघ चांगल्यापैकी आणि एकदम लोकं म्हणजे अगदी जीवाला जीव देणार आहेत इकडं कोकणामध्ये आल्याच्या नंतर बाकी तुमच्या काय समस्या काय बोलत असं बोला तुम्हाला काय झालं बोलत नाही अगदी समाधानकारक आहे तुम्ही आम्हाला इथे आणि आमच्याबद्दल खरोखरच सहानुभूती तुम्ही दाखवली त्याबद्दल आम्ही आमचे ग्रामस्थ कुटुंब मी डी एस पवार खूप खूप आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र